कसबा बावडा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजता स्वागत उत्सुक आमदार सतेज उर्फ बंटी पाटील. आज कोल्हापुरातील मिरजकर तिकटी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 21 फुटी मशालीचे अनावरण शिवसेना नेते सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. आपण साहेबांनी आम्हाला आदेश दिला मातोश्रीवर की मशाल प्रत्येक घरात पोचली पाहिजे आपली, आणि त्या पद्धतीने आपला आदेश पाळून सर्वांनी आम्ही कोल्हापुरात आल्या आल्या हे नियोजन केलं साहेब, आणि आज आपण तुमच्या हस्ते अर्पण करत आहे. सर्वांची इच्छा आहे जेव्हा जेव्हा आदेश मातोश्रीने आपल्या माध्यमातून आम्हाला पोचतो तेव्हा तेव्हा लोकसभेची जागा जरी छत्रपतीला दिली तेव्हा कडवट शिवसैनिक आपल्या आदेशाने तुटून पडला आणि गद्दारांना विश्वासघात या लोकांनी केला, त्यांना पहिला हरवण्यासाठी आणि मग छत्रपती विजयासाठी आम्ही जीवाचे रण ह्या सर्व शिवसैनिकांनी केलेले आहेत हे सर्वांना ज्ञान आहे साहेब. या कोल्हापूरला 2 खासदार दिले, 6 आमदार दिले आणि कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आमची विनंती आहे की आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांना ज्या ठिकाणी वचन दिलं होतं की साहेब महाराष्ट्रामध्ये पहिली 25 कोटी मशाल आम्ही उभा करू आणि 1 लाख प्रत्येके 10 लाख पत्रकं 10 विधानसभेमध्ये आम्ही वाटप करणार आहोत. त्याच्या कोल्हापूर उत्तरच्या 1 लाख पत्रकाचं या ठिकाणी आम्ही आज पूजन केलेलं आहे. ही मशाल उद्धव साहेबांच्या हातात दिली, तुमच्या आमच्या सर्वांच्या हातात दिलेली आहे. चोरांनी धनुष्यबाण पळवून नेलं, त्यांना वाटलं धनुष्यबाण पळवून नेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे हे संपतील आणि आपलं राज्य येईल. त्या कालच्या लोकसभेला ह्या मशाल चिन्हाची सुद्धा छेडछाड करण्याचा प्रयत्न त्या दिल्लीच्या नतदस्त भारतीय राज्यकर्त्यांनी केला, महाराष्ट्रातल्या मिंटे गटाने केला, पण तरी सुद्धा त्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला होता, माननीय शरद पवार साहेबांनी केला होता, माननीय राहुल गांधींनी केला होता. या निर्धारामध्ये भारतीय जनता पक्षाचा सपडा सूट साफ झाला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने दाखवून दिलं हा मर्दांचा महाराष्ट्र आहे, हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, तथा जगदंबेचा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आहे. आणि म्हणूनच दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सगळे राज्यकर्ते तुटून पडत होते, बेमान आणि गद्दारांची फौज आपल्यावर तुटून पडत होती, परंतु या निर्धार निष्क्रियवृत्तीने काम करणाऱ्या मर्द मावळ्यांनी त्या गद्दारीला गाडायचं काम कोल्हापूरमध्ये केलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सहकार्याने छत्रपती शाहू महाराज खासदार म्हणून निवडून आले. एका गद्दाराला गाडले या ठिकाणी आणि दुसऱ्या गद्दाराला सुद्धा गाडण्याचं काम या मशालरूपी चिन्हाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे.